जात कुर माझे गेल हार पो Yeah.
महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष माननीय बापूसाहेब पठारे यांनी या ठिकाणी पुष्पहार घालून महाराजांचा सत्कार केलेला आहे. हरिभक्त पारायण परमपूज्य बाबा महाराज सातारकर यांचं प्रवचन मी कीर्तन ऐकत आहोत, त्याचा आनंद लुटत आहोत, कृष्णलीला आपण ऐकत आहोत. ट्रस्टच्या वतीनं तात्यासाहेब हे आपल्याशी बोलतील आणि महाराजांना या ठिकाणी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात येईल आणि त्यानंतर आपण जे हार घालायचे आहेत ते नंतर घालावे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यशु सर्वदा. आज काय बोलावं मलाच काही सुचत नाही, कारण माझाच कंठ दाखवू नका. पहिल्या दिवशी मी होतो आणि आज एक महिनाभर चाललेला हा श्रीकृष्ण लीलेचा सोहळा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्याचा सांगता समारंभ आहे आणि या सांगता समारंभाच्या निमित्तानं महाराजांचं दर्शन घेता यावं, आपल्या सर्वांच्या वतीनं महाराजांना साकडं घालण्यात यावं. महिना तुम्ही संबंध आनंदामध्ये हे आमच्या भक्तांच्या दृष्टीनं घालवला, पण आता उद्यापासून का? उद्यापासून आमचा प्रपंच, आमचा उद्योग हा तर आमच्या मागं जन्मभर लागलेला आहे. पण ही जी पर्वणी जी काही तुम्ही महिनाभर जी आम्हाला आनंदाची जी दिली, वैकुंठ गमन करून आणून परत या गणेश क्रीडामध्ये तुम्ही आम्हाला उतरवलं, आमचं सब मन हे सारं सगळं आनंदित करून ठेवलं. आता दुःखी अंतकरणाने आम्हाला आमच्या घराचा रस्ता धरावा लागणार आहे. जड अंतकरणाने घराकडे वाटचाल करावी लागणार आहे. काय करावं? परत पुढच्या वर्षी चातुर्मास येणार आणि परत पुढच्या वर्षी तुमची आणि आमची भेट होणार. महाराज खरोखरच कंठ दाटून येतो हो, कंठ दाटून काय करावं? आता तुमची आमची भेट पुढच्या वर्षी महाराज, पुढच्या वर्षी. हा जो संबंध समुदाय जो जमलेला आहे महाराज, बघा त्यांच्याकडे अवय सगळे तुमचे परमभक्त आहेत. तुमच्या चार ज्ञानाच्या शब्दाकरता असुसलेले कान आणि त्यांचे हृदय आहे की महाराज काय सांगतील आमच्या हृदयामध्ये आम्ही काय साठवून ठेवायचं. एक महिनाभर त्यांनी खरोखरच साठवून ठेवले, वर्षभर पुरणार आहे त्यांना, ते वर्षभर पुरणार आहे. आपण भगवान श्रीकृष्ण सांगितलात त्याबरोबर सर्वांचा प्रपंच नेमका कसा नेटका करावा हेही आपण त्यांना सांगितलं. ते प्रपंचाचा नेटका आपल्या सल्ल्यानं करतीलच करतील, पण भगवान श्रीकृष्णाचं जे दर्शन घडवलं आपण त्याचा आदर्श संबंध वर्षभर आपल्या प्रपंचामध्ये ते भगवान श्रीकृष्णाचं गुणगान करत करत तो आनंदाचा प्रपंच संबंध पुढच्या वर्षापर्यंत आपण येण्याच्या तयारीची जी वाट पाहते. महाराज मी या हजारो या माझ्या भक्तांच्या वतीनं आपल्या चरणाजवळ एक प्रार्थना करतो. मी तर आपल्याला सांगितलेलं आहे, तुम्ही शब्द दिलेला आहात की जोपर्यंत तात्या तुम्ही आणि मी आहे तोपर्यंत प्रवचन हे आपण करणारच. महाराज मी असो अथवा नसो पण हे माझी मंडळी आहेत ना, बाकी प्रवचन हे झालं माझ्या अखंड, तुम्ही आहात तोपर्यंत
या सगळ्या लोकांना आनंद दिला पाहिजे, यांच्या प्रपंचाची वाटचाल तुम्ही त्यांना दाखवली पाहिजे. आपला धर्म, आपली परंपरा, आपली संस्कृती या भक्कम पायावर त्यांना उभं केलं पाहिजे. आजची परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे. काय कुठल्या वेळेला घडेल काही सांगता येत नाही. गणपती उत्सव हा 15 दिवसावर येऊन ठेपला आहे. त्या उत्सवामध्ये काय घडेल, कसं होईल, काय होईल, काय आता गणरायालाच माहिती. आपल्याला माहिती आहे सध्या देशामध्ये काय परिस्थिती आहे. नुकतंच हैदराबादमध्ये एक रणकंदन घडलं. गर्दीचा फायदा घेऊन काय कोण करेल काय सांगता येत नाही. पण आम्ही रोज गणरायाला साकडं घालतो की हे गणराया, या तुझ्या भक्तांना तुझा उत्सव सुखाचा, समृद्धीचा, समृद्धीचा आणि आनंदाचा पाहायला अत्यंत शांततेने मिळू दे, असं रोज आम्ही त्याला साकडं घालतो. आपलं सर्वांचं सहकार्य, आपल्या सर्वांचा आशीर्वाद आहे. आपला जास्त वेळ घेत नाही, कारण आपल्याला ऐकायचं आहे. फार सगळं रंगलेलं आहे, मन तुमचं असं काही तृप्त झालेलं आहे. तुमच्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्णाने वास्तव्य केलंय, ते वास्तव्य जपून ठेवा, वर्षभर जपून ठेवा. पुढच्या वर्षी महाराजांच्या मुखातनं काय निघेल काय आत्ता सांगता येत नाही. कोणता परमेश्वर महाराजांना कशा प्रकारची सुबुद्धी देईल आणि त्यांच्या वाणीतून तुमच्या हृदयापर्यंत ते प्रकट करतील, हे आता पुढच्या वर्षीचीच आपण वाट बघून आपण काय ठरवायचं आहे. तेव्हा सर्वांच्या वतीनं मी एकदा परत महाराजांच्या चरणाजवळ साकडं घालतो की महाराज, पुढच्या वर्षी असं काही तुम्ही करा की हे माझा सगळा जो बसलेला समाज आहे, हा समाज खरोखरच एक चांगल्या विचारावर, चांगल्या पायावर, चांगल्या सुबुद्धीवर उभा राहून आपला प्रपंच, आपली सर्व मुलं बाळं, आप्त नातेवाईक, स्वकीय मित्रमंडळी यांच्याबरोबर आपले असणारे व्यवहार आनंदाचे आणि अत्यंत प्रेमाचे अशा प्रकारचे संबंध घालवण्याच्या दृष्टीनं आपल्यासारख्यांचं खरोखरच मार्गदर्शन हे फार महत्त्वाचं आहे. आपण मार्गदर्शन करता म्हणून आज आम्ही उभे आहोत. आज आम्ही गणपती उत्सवामध्ये काम करतोय. आपला जर समजा हा आशीर्वादाची थाप जर आमच्या पाठीवर नसती, तर हे जे काही आज आपल्याला बघायला मिळतंय तुमच्या निमित्तानं ते बघायलाच मिळलं नाही. या महाराष्ट्रामध्ये 40,000 गणपती मंडळं आहेत, पण असं दृश्य फक्त दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या या प्रांगणामध्ये आपल्याला सर्वांना बघायला मिळतं. ही आपली कृपा आहे, संत कृपा. संतांच्या सान्निध्यामध्ये या असं आपण सांगता आम्ही आहोत. आपल्या सान्निध्यामध्ये, आपल्या कृपा आशीर्वादामध्ये आपण आम्ही आहोत. तेव्हा पुनश्च आपल्याला विनंती करतो की पुढच्या वर्षी आज तुम्ही तोपर्यंत आता चैतन्य महाराज तर तुम्ही तयार करून ठेवलेलेच आहे. तुम्ही नाही तर ते या तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याकरता आत्ताच ते सरसावलेले आहे. तेव्हा हा जो काही आपला असणारा कार्यक्रम असाच पुढे चालू राहील आणि अशाच प्रकारचा आत्ता महाराजांचा सत्कार बापूसाहेब पठारे हे आमच्या सर्वांच्या वतीनं करतील. कारण मी अपंग माणूस असल्यामुळे मी काय उठू शकत नाही, पण बापूसाहेब करतील. तेव्हा महाराजांनी त्याचा स्वीकार करावा. मी आपल्याला एक विनंती करतो की आपण सर्वांनी मिळून एकदा गणरायाचा जयघोष करायचा. आपल्याला मी म्हणतो आपण पाठीमागे म्हणा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. या ठिकाणी आत्ताच 2 मिनिटं बोलून घेतो जरा स्वस्त. तिचे आमचे श्रीमंत मनाचे, श्रीमंत वृत्तीचे आमचे तात्या तात्या म्हणाले मी आशेन नाही तर नशेन. तात्या नाही आशेनच.
शेवटी काय आहे, तुम्ही म्हटलं असो नाही तर नसो, पण असो नसो भाव आलो तुझी आठाया. जय जय तात्या. बाप रुखमादी उरुजीवीचा जिव्हाळा काही, अरे काही केली आ वेगळा नव्हे गे माये. अरे जरा तिथला हार दे रे तो. अरे आत्ता होता तो दे. हां हेच शोभून दिसेला. कुंडली गौरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव. अरे कुठे गेला तो फोटोग्राफर. हां राव बा. हां या मामा. अप्पा या. नेट काढ रे, पुन्हा काढ. आले सगळे मामा या.